कोणी कितीही नाही म्हटलं तरी काँग्रेसमध्ये घराणेशाही वरपासून खालीपर्यंत फोफावलीये हे मान्यच करावं लागतं याचं उदाहरण म्हणजे चव्हाण शिंदे देशमुख थोरात हे घराणं आता या घराण्यांमध्ये भर आहे ते डॉक्टर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्या कुटुंबाची पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती काँग्रेसमध्ये नव्हती ब्रिटिशांच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातून आलेले नेते काँग्रेस पक्ष आणि पर्यायाने सरकार चालवत होते खिडोपाडी गांधी टोपी घालणारे काँग्रेसचे कार्यकर्ते दिसायचे साधारण सत्तरच्या दशकात राजकारण बदलत गेलं अनेक वर्ष सत्तेच्या उभेत राहून काँग्रेसमधला चळवळीतला कार्यकर्ता हरवला इंदिरा गांधी आणि त्यांचा मुलगा संजय गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीमुळे अनेक जण काँग्रेस पासून दुरावले स्वतःच्या करिश्म्यावर राजकारणात आपली जागा बनवणाऱ्या इंदिराजींनी सत्तेतली अस्थिरता आणि असुरक्षितता यामधून आपला वारसदार म्हणून आधी संजय गांधी आणि नंतर राजीव गांधी यांना निवडून काँग्रेसमध्ये घराणेशाहीची पहिली मुहूर्त मेटरवली मग हाच पायंडा दिल्लीपासून गल्लीपर्यंत दिसून येऊ लागला महाराष्ट्रातल्या राजकारणात मात्र अजूनही जुन्या नेत्यांची पकड कायम होती यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण हे सगळे नेते स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित होते यशवंतराव चव्हाण यांनी आपला वारसा शरद पवारांना सोपवला पण त्यांनी वसंतदादा पाटलांचा विश्वासघात करून काँग्रेस फोडली आणि इथूनच सुरू झाला महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा सावळा गोंधळ आधीच राष्ट्रीय काँग्रेसचं आय काँग्रेस आणि उर्स काँग्रेस असं विभाजन झालेलं ना त्यात ही शरदरावांची सोशालिस्ट काँग्रेस आणि जनसंघ वगैरे सगळ्यांना घेऊन स्थापन केलेलं पुलोत सरकार गाव पातळीवर एकेकाळी खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले प्रत्येक नेत्याचे वेगळे गट निर्माण झाले यशवंतराव आणि वसंतदादा या प्रति सरकारच्या काळापासून पक्के दोस्त असणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्येही वितुष्ट आलं आपले मुख्यमंत्री पद यशवंतराव चव्हाणांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी पाडलं असा गैरसमज दादांना झाला होता आणि याच इरिषेतून त्यांनी आपली पत्नी शालिनीताई यांना सातारच्या लोकसभा निवडणुकीत यशवंतरावांच्या विरुद्ध उभं केलं पुढं काही वर्षांनी या दोन्ही मित्रांची दिलजमाई झाली यशवंतराव आय काँग्रेसमध्ये परतले महाराष्ट्रातील सत्तेची पॉवर आपल्या हातातून निष्ठू नये म्हणून अंतुले बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयोग करणाऱ्या इंदिरा गांधींनी अखेर एकोणीसशे त्र्याऐंशी साली जनमानसावर आणि संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्री केलं पुढे एका वर्षातच इंदिराजींची हत्या झाली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यावेळची लोकसभा न न भूतो भविष्यती अशा बहुमताने जिंकली इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेत उमटलेला आक्रोश आणि सहानुभूतीची लाट यामध्ये विरोधी पक्ष उडून गेले भाजपचे पूर्ण देशभरात फक्त दोन खासदार निवडून आले होते काँग्रेसचे चारशे चौदा खासदार हा एक प्रकारचा विक्रमच होता पण महाराष्ट्रात या निवडणुकीला एक दुःखद किनार सुद्धा होती मतदानाच्या आधीच काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांचं सा निधन झालं होतं तरीही राज्यात काँग्रेसने जबरदस्त यश मिळवलं होतं शरद पवारांच्या काँग्रेसची धूळधान उडाली एवढे प्रचंड यश मिळाल्याने आय काँग्रेसचा आत्मविश्वास गगनाला पोहोचला होता भारताचा सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा मान मिळवणाऱ्या राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याचे सुतोवाच केले जास्तीत जास्त तरुणांनी राजकारणात यावं ही राजीव गांधींची इच्छा होती आणि त्यांचे अनेक उच्चशिक्षित मित्र आपली नोकरी सोडून सरकारमध्ये सामील झाले होते गाव पातळीपर्यंत असंच व्हावं असे आदेश त्यांनी दिले होते लोकसभा निवडणुकी पाठोपाठ पुढच्याच वर्षी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आल्या राजीव गांधींच्या कम्प्युटर वापरणाऱ्या सल्लागारांनी संशोधन केलं आणि त्याला धरून पक्षश्रेष्ठीने एक अजबच निर्णय जाहीर करण्यात आला महाराष्ट्रातील ज्या काँग्रेस आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मतं पडली आहेत त्या आमदाराला एकोणीशे पंच्याऐंशीच्या विधानसभा निवडणुकीचं तिकीट द्यायचं नाही या धोरणाचा फटका महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांना बसला गटबाजीवर आळा बसावा म्हणून राजीव गांधींनी छडी उगारली होती त्याचा फटका वसंतदादांच्या मंत्रिमंडळातल्या तेरा मंत्र्यांना देखील बसला होता यात मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे तीन मंत्री देखील होते लातूरचे शिवाजीराव पाटील निलंगेकर जळगावच्या प्रतिभाताई पाटील आणि इचलकरंजीचे कलाप्पा आवाडे प्रतिभाताई पाटील या एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतल्या नेत्या होत्या त्यांचे दिल्लीतही वजन होते प्रतिभा ताईंना विधानसभेमध्ये डावलले पण त्यांची रवानगी राज्यसभेत केली गेली काही दिवसातच त्या राज्यसभेच्या उपाध्यक्ष बनल्या कलाप्पा आवाडे हे दादांच्या मंत्रिमंडळातले उद्योग राज्यमंत्री पण तरीही लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्या इचलकरंजी मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब माने यांना मतदान झालं नाही दोघेही काँग्रेसचे जुने कार्य करते पण गटबाजीचं ग्रहण लागल्यामुळे आवाडे गटाने गद्दारी केली असा आरोप बाळासाहेब माने केला याची दखल दिल्लीमध्ये घेऊन कलाप्पा आवाडेंचं तिकीट कापलं गेलं वसंतदाचे हे कट्टर कार्य करते एक दिवस मुख्यमंत्र्यांनी कलाप्पा आवाडेंना भेटायला बोलवलं गप्पा मारता मारता त्यांना सहज विचारलं की तुमचा मुलगा काय करतो आवाडे म्हणाले घरच्या उद्योग व्यवसायात आहे वसंतदादा काहीच बोलले नाही काही दिवसांनी कळालं की इचलकरंजी विधानसभेचं तिकीट आवाड्यांचे चिरंजीव प्रकाशराव आवाडे यांना जाहीर करण्यात आलंय वडिलांच्या जागेवर मुलाला तिकीट देण्याचा हा घराणेशाहीचा पहिला प्रयोग वसंतदादांनी केला होता असाच प्रकार त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी देखील केला त्यांचे सुपुत्र दिलीपराव पाटील यांना निलंगा इथून विधानसभा तिकीट दिलं असं म्हणतात की यावेळी वसंतदादा यांनी घोषणा केली होती की दिल्लीकरांनी निलंगेकरांचं तिकीट कापलं पण मी त्यांना मुख्यमंत्री करून दाखवेन पुढे वादावरून राजीनामा दिला पण रिकाम्या झालेल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आपले समर्थक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना बसवलं आणि आपले शब्द खरे करून दाखवले दिल्लीतल्या श्रेष्ठींच्या वादापायी वसंतदादांनी महाराष्ट्रात मात्र घराणेशाहीचा चुकीचा पायंडा पाडला आज या रोगाची लागण प्रत्येक पक्षाला लागली आहे ज्या दिलीपराव निलंगीकर पाटील यांना दादांनी तिकीट दिलं त्यांच्या मुलाने म्हणजेच संभाजीराव निलंगीकर यांनी आपल्या आजोबांचा शिवाजीराव निलंगीकर पाटलांचा पराभव केला आणि भाजपमध्ये मंत्रीपदापर्यंत पोहोचले होते सहकारातील अनेक नेते आपापले संस्थान निर्माण करून तिथं आपल्यानंतर आपल्या लेकरा बाळांची वर्णी लावू लागल्यामुळे सहकाराचं खरं उद्दिष्ट भरकटून गेलंय आज याच घराणेशाहीतून निर्माण झालेले अनेक वारस राजकारणात कोणत्याही विचारसरणीशी नाही तर फक्त सत्तेच्या खुर्चीशी बांधील असलेले पाहायला मिळतात पुन्हा एकदा आवर्जून सांगणं म्हणजे फक्त काँग्रेसच नाही तर प्रत्येक पक्षात आज घराणेशाही आहे पण हे चित्र बदलेल का या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका